गुलबर्गा में पुलिस ऑफिसर्स पर चाकू से हमला कर फरार हो रहे अवतार सिंह नामी रॉडी शीटर के पैर में गोली मार इसे गिरफ्तार किया गया है। ये मामला गुलबर्गा सब अर्बन ग्रामीण पुलिस स्टेशन का है और बेलूर क्रॉस पर भागते वक्त सर्कल इंस्पेक्टर संतोष सर ने अवतार सिंह के पैर में गोली मार इसे गिरफ्तार किया है। अवतार सिंह रावड़ी शीटर पर कई अनगिनत केसेस बुक हैं और हाल ही में यह ढाबे को लूट कर फरार हो गया था। सब अर्बन ग्रामीण पुलिस स्टेशन के सर्कल इंस्पेक्टर संतोष सर के साथ कांस्टेबल भीमा नायक और मंजुनाथ अवतार सिंह को गिरफ्तार कर पुलिस स्टेशन ला रहे थे और बेलूर क्रॉस के पास अवतार सिंह ने भीमा नायक और मंजुनाथ नामी कांस्टेबल पर तेज धार चाकू से हमला कर फरार हो रहा था। अवतार सिंह को भागता देख पहले सर्कल इंस्पेक्टर ने हवा में फायरिंग कर इसे रोकने की कोशिश की और फिर पैर में गोली मार इसे गिरफ्तार किया गया है। भीमा नायक और मंजुनाथ इस हादसे में जख्मी हुए हैं और जिम्स हॉस्पिटल ट्रोमा केयर सेंटर में इनके ट्रीटमेंट चल रहा है और साथ ही अवतार सिंह रॉडी शीटर पर एक और केस दर्ज कर ट्रोमा केयर सेंटर में इसका इलाज करने के बाद जुडिशियल कस्टडी को भेज दिया जाएगा। इस मौके पर पुलिस कमिश्नर डॉक्टर शरणप्पा सर के अलावा सब अर्बन एसीपी राजन्ना और सर्कल इंस्पेक्टर संतोष सर के अलावा दीगर लोग यहां मौजूद थे। सब अर्बन पोलिस स्टेशन व्याप्तियल्ली ಒಂದು ಪೊಲೀಸ್ ಫೈರಿಂಗ್ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ರೌಡಿ ಶೀಟರ್ ಅವತಾರ್ ಸಿಂಗ್ ಅಂತ ಇವನು ಏಪ್ರಿಲ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಡಾಬಾಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅವನು ಮತ್ತು ಅವನ ಸಹಚರ ಜೊತೆ ಒಂದು ದರೋಡೆ ಪ್ರಕರಣ ಮಾಡಿದ್ರು. ಪ್ರಕರಣ ಆದಾಗಲಿಂದ ಕಳೆದ 4 ತಿಂಗಳಿಂದ ತಲೆ ಮುಚ್ಚಿಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಈ ಒಂದು ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ಪೊಲೀಸರಿಗೆ ನೀಡಿದ ಸೂಚನೆ ಮೇರೆಗೆ ಅವರು ಪತ್ತೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಜಾಲವನ್ನು ಬೀಸ್ತಾರೆ. ಆ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಆರೋಪಿಯನ್ನು ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡು ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಅವನು ನಮ್ಮ ಎರಡು ಸಿಬ್ಬಂದಿಯವರಿಗೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದನು, ಚಾಕುವಿನಿಂದ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಎರಡು ಸಿಬ್ಬಂದಿಯವರು ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್ಸ್ ಅವರಿಗೆ ಹಲ್ಲೆ ಆಗಿದೆ ಮತ್ತು ನಂತರ ಅವನನ್ನು ಬಂಧಿಸಲಿಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಆದರೂ ಅವನು ಹಲ್ಲೆ ಮುಂದುವರಿಸಿದಾಗ ಅವನ ಕಾಲಿಗೆ ಅವನು ಫೈರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವನಿಗೂ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಏನು ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದ ಸಿಬ್ಬಂದಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಆಸ್ಪತ್ರೆ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಮತ್ತೆ ಅವರು ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನ ಕೊಡಿಸ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಇವನು ಏನು ರೌಡಿ ಶೀಟರ್ ಇದ್ದಾನೆ ಅವತಾರ್ ಸಿಂಗ್ ಅಂತ, ಇವನು 4 ತಿಂಗಳಿಂದ ತಲೆ ಮರೆಸ್ಕೊಂಡಿದ್ದ. ಇವನ ಮೇಲೆ ಒಟ್ಟು 13 ಪ್ರಕರಣಗಳಿವೆ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲೆ ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ 13 ಪ್ರಕರಣಗಳಿವೆ. ಅದರಲ್ಲಿ ದರೋಡೆ ಇದೆ, ರಾಬರಿ ಇದೆ, 307 ಅಟೆಂಪ್ಟ್ ಮರ್ಡರ್ ಇದೆ, ಅದಲ್ಲದೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪ್ರಕರಣಗಳು ಕೂಡ ಇಲ್ಲಿವೆ. ಸ್ಟಾಫ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಅವರಿಗೂ ಇಲ್ಲಿ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸದ್ಯಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಸ್ಟೇಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.